मोयली पंपिंग स्टेशनमध्ये पाणी साचलं होतं, त्यामुळे पंपिंग स्टेशन बंद आहे. पंपिंग स्टेशन बंद असल्यानं कल्याण डोंबिवलीत पाणी पुरवठा बंद आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. केडीएमसीच्या मुख्याधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. कल्याण डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनमध्ये या पुराचं पाणी साठल्यामुळे हे पंपिंग स्टेशन बंद करण्यात आलं होतं. आज पूर ओसरल्यानंतर आता इथे दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र त्यामुळे आज कल्याण डोंबिवलीकरांना पाणी पुरवठा होत नाही. आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी आतिश भोईर सध्या आपल्या संपर्कात आहेत. आतिश, आज कल्याण डोंबिवलीकरांचा पाणी पुरवठा बंद आहे, दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. कधीपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकतं? अशा पुराच्या पाण्यामुळे जो उल्हास नदीचं पाणी आहे त्या पाण्याचा जो पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेल्यामुळे ते सर्व यंत्रणा जे आहे ते बंद पडलेले, त्यामुळे आता पाण्याच्या पुराचं पाणी जे ओसरत चाललेलं आहे, त्याच्यानंतर जे मशीनरी वगैरे जे आहे त्या संपूर्ण काढून ते स्वच्छ करायला घेतलेले आहे. त्याच्यामध्ये जे कचरा वगैरे अडकलेलं होतं ते सुद्धा संपूर्ण घेतलं आणि त्या लाईट संपूर्ण बंद असल्यामुळे पंपिंग हे त्याच्यामुळे बंद करण्यात आलेलं आहे. पण माझा काम सुरू आहे, संध्याकाळपर्यंत हा काम पूर्ण होईल आणि रात्रीच्या वेळी पाणी हे सुरू करण्यात येईल असे महापालिकेच्या आयुक्तांना सांगण्यात आलेलं आहे. थोडक्यात आज संध्याकाळपर्यंत कल्याण डोंबिवलीकरांचा पाणी पुरवठा पूर्वपदावर येईल असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद आतिश या सविस्तर माहितीसाठी.